सावरगावच्या ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजीवनीताई हिंगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सावरगाव पंचवार्षिक निवडणूक 2022 यामध्ये लोकनियुक्त सरपंचपदासाठी दीपक उर्फ किरण बाळसर हे सरपंचपदाच्या खुर्चीवर बसले, परंतु उपसरपंचपदासाठी बरीचशी चुरस लागली होती. परंतु संजीवनीताई हिंगे यांचा उपसरपंचपदासाठीचा एकच फॉर्म आला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. सदर उपसरपंचपदाची निवड नायब तहसीलदार सचिन मुंडे साहेब यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाली. ग्रामपंचायत सावरगाव कार्यकारिणी पुढील प्रमाण आहे: सरपंच दीपक उर्फ किरण बाळसराफ, उपसरपंच संजीवनी हिंगे, तसे सदस्य माधवी बाळसराफ, रंजना बाळसराफ, शारदा राजगुरू, कमल थोरात, उमेश जाधव, आशिष शिंगे, निलेश शिंगे, किरण गाढवे, रेणुका वारे याप्रमाणे सावरगाव ग्रामपंचायतीची कार्यकारिणी आहे. याप्रसंगी सावरगावमधील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सावरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवड होत असताना आमच्या सावरगावच्या संजीवनी नानी वसंत हिंगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सावरगाव उपसरपंच पदी संजीवनी नानी वसंत हिंगे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल संजीवनी नानींचं सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच पंचक्रोशीच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो. धन्यवाद. सरपंच साहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही उपसरपंच असताना भरपूर अशी तुम्ही कामं केलेली आहे, परंतु तुम्हाला आता लोकनियुक्त सरपंचपदी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि आता तुम्ही मुख्य अशा सरपंचपदी या ठिकाणी विराजमान झालेले आहात आणि विराजमान झाल्यानंतर लोकांची खूप तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही उपसरपंच असताना खूप छान कामं केलेली आहेत, त्यामुळेच तुम्ही आज सरपंचपदाच्या खुर्चीवर बसले आहेत. आता उपसरपंचपदी संजीवनीताई हिंगे तुमच्या साथीला आहेत आणि या सर्व सदस्य या ठिकाणी सर्व मिळून ग्रामपंचायतीचा कारभार असे कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात त्या दृष्टीने थोडंसं या ठिकाणी आपण सांगा. सावरगाव ग्रामपंचायती इथून मागे आम्ही भरपूर असे सावरगाव पंचक्रोशीसाठी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे सर्व ज्येष्ठ तरुण, गावातील सर्व महिला बचत गट तसेच सावरगावातील तरुण ज्येष्ठ सर्व मंडळींना आमच्या ग्रामपंचायत कार्यकारिणीला सोबत घेऊन या गावासाठी जेवढा विकास करता येईल त्या विकास कामासाठी प्रयत्न करेल. सर्वांच्या सहकार्याने माझे इथं उपसरपंच पद निवड झाल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.